दहावी बारावीच्या मुलांना आता क्विल पढाई ऐप मदत करणार आहे। शिक्षण विभागाने दहावी बारावीसाठी प्रश्नसंच प्रकाशित केलेत। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने हा उपक्रम राबवला। मुंबईत टार्गेट प्रकाशनने हे ऐप तयार केले। क्विल द पढाई ऐप वर सगळी उत्तरं अपलोड केली आहेत। यावर उत्तरं मोफत मिळतील। गुगल प्ले स्टोर वर हे ऐप उपलब्ध आहे। कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक दिसतोय। रविवारी 651 नव्या रुग्णांची नोंद झाली। एका रुग्णाचा मृत्यू झाला। 7 महिन्यातला रुग्णांचा हा उच्चांकी आकडा आहे। कल्याण डोंबिवलीकरांची चिंता त्यामुळे वाढली। सलग चौथ्या दिवशी रुग्णांचा आकडा 500 वर आहे। पुण्यात दिवसभरात 2900 बाधित रुग्णांची नोंद झाली। 20 रुग्णांचा मृत्यू झाला। शहरातल्या एकूण बाधितांची संख्या 2,35,394 झाली। आजवर 5,053 रुग्णांचा मृत्यू झाला। राज्यात आता कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होतोय, त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 1,416 नव्या बाधितांची नोंद झाली आहे, तर 11 रुग्णांचा मृत्यू झाला। महापालिकेच्या हद्दीबाहेर 11 जण बाधित आढळलेत। 792 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। दिवसभरातल्या 10 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। पिंपरी चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या आता 1,22,365 वर गेली आहे। तिकडे अकोला जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचे 543 रुग्ण वाढलेत। सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 24,409 रुग्ण आहेत, तर आजवर मृतांचा आकडा 424 झालाय। तर आतापर्यंत 17,761 जण कोरोनामुक्त झालेत। जिल्ह्यातल्या ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा आहे 6,224। मराठवाड्यात कोरोना संसर्ग झपाट्यानं होतोय। 24 तासात मराठवाड्यात 3,686 रुग्ण वाढलेत। कालच्या दिवसभरात 24 मृत्यू झाले, त्यापैकी सर्वाधिक मृत्यू नांदेड जिल्ह्यातले। रविवारी जालना, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा आलेख चढाच होता। नांदेडमध्ये 4 एप्रिलपर्यंत संचारबंदी आहे। नांदेड जिल्ह्यात दिवसाकाठी 900 रुग्ण वाढत आहेत। इकडे धारावीतल्या नागरी सुविधा केंद्रावर आणि 60 फूट रोडवर आजपासून लसीकरण सुरू होत आहे। 45 वर्षांच्या व्यक्ती ज्यांना डायबिटीज आणि इतर आजार आहेत, तसेच 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना पूर्व नोंदणी करून ही लस घेता येणार आहे। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत लसीकरण सुरू राहील। पूर्व नोंदणी न केल्यास लसीकरण केंद्रावर देखील नोंदणी सेवा उपलब्ध करून दिली आहे। केंद्राकडून राज्याला 33 लाख कोविशिल्ड लसी मिळणार आहेत। राज्याला दर दिवशी 3 लाख लोकांचं लसीकरण करता येईल। आरोग्यमंत्र्यांनी केंद्राकडे लसींची मागणी केली होती। येत्या आठवड्यात केंद्राकडून 9 लाख लस उपलब्ध होतील। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आणखी 23 लाख मात्रांचा कोविशिल्डचा साठा मिळेल। लसीचे 2 डोस घेतलेल्यांना मुंबई महापालिकेनं इन्स्टिट्यूशनल क्वारंटीनमधून सूट दिली आहे। सध्या नव्या नियमावलीनुसार ब्रिटन, युरोप, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि मध्य पूर्व देशातून आलेल्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटीनमधून सूट दिली आहे, पण त्याआधी त्यांना लसीकरणाचं प्रमाणपत्र दाखवावं लागेल। महत्त्वाच्या ऑपरेशनसाठी प्रवास करणाऱ्या डॉक्टरांनाही इन्स्टिट्यूशनल क्वारंटीनची आवश्यकता नाही, असंही पालिकेनं सांगितलंय। लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर लगेच रक्तदान करू नका, राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने ही सूचना केली। सध्या 60 वर्षांवरचे नागरिक आणि 45 पुढच्या व्याधीग्रस्तांना लसीकरण सुरू आहे। अशातच लस घेतली म्हणजे लगेच रक्तदान करता येईल असा अनेकांचा समज झाला, पण लसीनंतर अँटीबॉडीज तयार व्हायला काही कालावधी लागतो, त्यामुळे दुसरा डोस घेतला असेल तरी लगेच रक्तदान करू नका। 2033 नंतर राज्यातल्या तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे। कोकण, मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात 1 ते 2.5 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ होऊ शकते। 80% जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय बदल होणार आहेत। याचा परिणाम प्रमुख पिकांच्या उत्पादनावर होणार आहे। ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, तांदूळ, कांदा, मका या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो। बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर राहुल तोडमल यांनीही संशोधन केले। राज्याला देण्यात आलेला अवकाळी पावसाचा इशारा कायम आहे। आजपासून 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मेघगर्जनेसह पाऊस बरसू शकतो। मुंबईत मात्र घामाच्या धारा कायम आहेत। मुंबईचा पारा 34 अंशांवर गेलाय।
सलग दुसऱ्या दिवशी नाशिकच्या सटाणा कळवण भागाला गारपीट आणि अवकाळी पावसाने तडाखा दिलाय। तळवाडे, दिगर, केरसाणे, दसाणे, किकवारी, पठावे, तिळवण, कंधाणे मध्ये गारपीटीने झोडपले। गारांमुळे काढणीला आलेल्या कांदा पातीचं मोठं नुकसान झालंय, तर गहू आणि हरभऱ्यालाही मोठा फटका बसलाय। बातमी बुलढाण्यातून। लोणार तालुक्यातल्या गोत्रामधल्या शेतात चक्क 9 किलोचा मुळा उगवलाय। गव्हाण रामनाथ मुंडे यांनी मुळ्याचं बियाणं लावलं, पीक काढलं तेव्हा एक मुळा जमिनीतून काढताना त्यांना बराच त्रास झाला। हाच तो 9 किलोचा मुळा। एवढं मोठं पीक पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यातून अक्षरशः आनंद अश्रू आले। या मुळ्याला पाहायला शेतकऱ्याच्या घरी मोठी गर्दी झाली। दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईत उद्या पाणी कपात होतीये। मुंबई उपनगरातील अनेक भागांमध्ये मंगळवारी पाणी कपात करण्यात येते। 12 तासांसाठी एस विभागातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहील, तर के पूर्व, एच पूर्व, जी उत्तर विभागातील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होईल। दुरुस्तीचं काम 23 मार्चला सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत सुरू राहील। सांगली जिल्ह्यात बेकायदेशीर शर्यती भरवल्या जात आहेत, यात बैलांवर अमानुष अत्याचार होत आहेत, बैलांना बॅटरीचा शॉक देऊन मारहाण केली जाते, याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। जिल्ह्यातल्या अलकुडमधल्या खडीमाळ इथला हा व्हिडिओ आहे। बाईकच्या नंबर प्लेटवरून पोलिसांनी आता आरोपींचा शोध घ्यावा, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी प्राणी मित्रांनी केली आहे। घरात एकट्या राहणाऱ्या 45 वर्षीय बारबालीला मारहाण करत गळा आवळून तिची हत्या केली। डोंबिवली पश्चिमेच्या कोपर रोड मधली ही घटना आहे। या प्रकरणी आरोपीला 24 तासात बेड्या ठोकल्या। श्रीनिवास बसवा मडिवाल असं आरोपीचं नाव। तो एका महिलेसोबत बारमध्ये स्वेटर म्हणून काम करायचा। दोघांचे प्रेमसंबंध होते, त्यांच्यात वाद झाल्यानं त्यानं तिची हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर रात्री 3 वाहनं एकमेकांना धडकून अपघात झाला। त्यानंतर ऑइल वाहून नेणारा टँकर उलटला आणि मोठ्या प्रमाणात ऑइल गळती झाली, त्यामुळे मुंबई लेनवरील वाहतूक बऱ्याच काळ विस्कळीत होती। IRB, त्यानंतर देवदूत, पोलीस तसंच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी इतर संस्थांच्या कार्यकर्त्यांनी क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त टँकर बाजूला केला, ऑइलवर माती टाकली आणि त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली। जम्मू काश्मीरच्या शोपियां भागात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली। या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले। मध्यरात्री 2 सुमाराला मुनिहाल भागामध्ये एन्काउंटर झालं। भारत विरुद्धच्या वन डे सिरीज पूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला। इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर टीम इंडिया विरुद्धच्या वन डे सिरीजला मुकणार आहे। आर्चरच्या कोपऱ्याला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो संघातून बाहेर पडला। उपचारासाठी आर्चर ब्रिटनला परतलाय, तसंच आर्चर IPL मधील काही मॅचेस नाही मुकू शकतो। आगामी T20 वर्ल्ड कप मध्ये रोहित शर्मा सोबत ओपनिंगला येण्याचे संकेत टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं दिलेत। इंग्लंड विरुद्धच्या निर्णायक T20 मॅच मध्ये रोहित सोबत कोहली ओपनिंगला, टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता। यामुळे भारतात होणाऱ्या T20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं कोहली ओपनिंगला उतरण्याचा गांभीर्यानं विचार करतोय। भारतीय महिला क्रिकेट संघानं वन डे सिरीज पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची T20 सिरीज गमावली। दक्षिण आफ्रिकेच्या महिला टीमनं दुसऱ्या T20 मध्ये 6 विकेट्स राखत विजय मिळवला आणि 3 मॅचेसच्या T20 सिरीजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी घेतली। भारतीय संघानं आफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी 159 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं, पण आफ्रिकन संघानं 4 विकेट्स गमावून 159 रन्सचं टार्गेट पूर्ण केलं। जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी ॲपल अडचणीत सापडली। टेक्सासमधील फेडरल ज्युरीनं पेटंट उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवलंय, त्यामुळे ॲपल कंपनीवर पर्सनलाइज मीडिया कम्युनिकेशननं 2235 कोटींचा दावा ठोकलाय। ॲपल कंपनीनं त्यांचा फेअर प्लेचा वापर करत अन्य तंत्रज्ञानाचा वापर ॲपलच्या ॲप्लिकेशनमध्ये केला आहे। अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा सगळ्यात जास्त फटका नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष उत्पादकांना बसलाय। या आसमानी संकटानं द्राक्ष उत्पादक कसा भरडला गेलाय बघूया त्याबाबतचा हा रिपोर्ट। छत्रपतींचा विचार म्हणजे